गुलबर्गा एनी के आरटीसी बस स्टैंड में शक्ति योजना स्कीम को लॉन्च कर गुलबर्गा डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर प्रियांक खड़गे ने महिलाओं के लिए फ्री में बस ट्रैवलिंग का आगाज किया है। इंचार्ज मिनिस्टर प्रियांक खड़गे खुद बस में कंडक्टर की तरह महिलाओं को फ्री बस टिकट डिस्ट्रीब्यूट करते देखे गए हैं। प्रियांक खड़गे के साथ इस मौके पर गुलबर्गा साउथ एमएलए आलम प्रभु पाटिल, नॉर्थ एमएलए कनीस फातिमा, महानगर पालिका के मेयर विशाल दरगी, कांग्रेस पार्टी प्रेसिडेंट जगदेव गुत्तेदार, डेप्यूटी कमिश्नर, पुलिस कमिश्नर, महानगर पालिका कमिश्नर, अन्य केआरटीसी स्टाफ और दीगर कांग्रेस पार्टी लीडर्स और वर्कर्स यहां मौजूद थे। इस मौके पर मीडिया से बात करते हुए प्रियांक खड़गे ने कहा, गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में काफी ज्यादा महिलाएं बस में सफर करती हैं। तमाम महिलाएं अब फ्री में बस सफर करेंगी। आगे और नई बसेस को भी लॉन्च किया जाएगा। शक्ति योजना स्कीम के ताल्लुक से मजीद जानकारी के लिए आप इस वीडियो को अंत तक जरूर देखें। This video presented by Inspire Global Group Institute. You can learn to succeed, basic computer, AutoCAD, MS Office, and other courses by well-trained, qualified expert trainers. Address Darshan Tower, opposite Khandi Petrol Pump, Sedum Road, Gulbarga. मैया जी साहब को मैं दिल के गहराई से मुबारक देना चाहती हूँ, शुक्रिया करना चाहती हूँ। उसके बाद हमारे डीके सुकुमार साहब को भी मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहती हूँ, और हमारे प्रियंका खड़गे साहब ने जो हमारे गुलबर्गे के इंचार्ज मिनिस्टर हैं, उनका भी मैं दिल से गहराई से मुबारकबाद देना चाहती हूँ, जो सबसे पहले गरीब महिला आज तक रोजी के लिए तड़प रही थी और ऑटो चार्ज बस चार्ज नहीं देना चाह रही थी, तो हमारी पार्टी कांग्रेस पार्टी ने महिला के लिए बस फ्री करे हैं। मैं ऑल कर्नाटक महिला को मुबारकबाद देना चाहती हूँ। जय कांग्रेस, जय हिंद, जय कर्नाटक। वाइस प्रेसिडेंट अहमदी बेगम, महिला कांग्रेस। कांग्रेस गवर्नमेंट ने जो पांच वादे किए थे, उसमें से आज एक पहला वादा आप लोगों के सामने है, जो शक्ति योजना का आज ये शुरू हुआ है पहला वादा। इंशाल्लाह ताला तमाम वादे भी जो कांग्रेस पार्टी ने किए हैं आपके आने वाले दिनों में वो भी कंप्लीट होंगे और आप लोगों को ये सहूलत दी जाएगी। 15 जून से 16 जुलाई तक ये ऑनलाइन भरने का है आप लोगों को। स्कीम है 2000 की जो लेडीज के लिए स्कीम है, वो आप लोगों को ऑनलाइन भरना है और किसी को आप लोगों को पैसे वगैरह देने की जरूरत नहीं है या कार्ड लेने की जरूरत नहीं है। आपके जो भी डॉक्यूमेंट चाहिए उसमें आप भर के आप अपना सबमिट करिए, किसी को कोई चीज देने की जरूरत नहीं है। आप लोगों को तमाम सहूलियत इस गवर्नमेंट ने, कांग्रेस पार्टी ने, कांग्रेस गवर्नमेंट ने लेडीज के लिए इस बार काफी सहूलतें रखे गए हैं आप लोगों के लिए, और मैं आप लोगों को मुबारकबाद देती हूँ। आप लोगों ने जो कांग्रेस पार्टी को जिताया है, काफी सीट हमारे आए हैं, तो इंशाल्लाह 5 साल तक हम लोग आप लोगों के बीच है, आने वाले दिनों में भी 5 साल के बाद भी हम लोग आप लोगों के बीच में रहेंगे और आप तमाम की खिदमत के लिए हम लोग तैयार। जितना कहते हुए मैं अपनी जगह लेती हूँ। कर्नाटक के बंधु डीके शिवकुमार और सिद्धरामय्या सिंगी मुदे बरतक दिवस जन सरकार अधिकार बंद योजना ना उचित उड़ती ग्यारंटिया अडवांस देश को कर्नाटक राज्य अडवांस ग्यारंटी सही मैं अदरते समय राज्य मुख्यमंत्री आगे कैबिनेट सचिव निर्णय जन विश्वास उल्सकोटी सुमार 60,000 कोटि रूपये हो रहा कूड़ा जारी तरता शक्ति योजना सन्मान्य कर्नाटक राज्य बहुत कैबिनेट मंत्री 5 योजने एसीसी केपीसीसी नम योजने इन योजना 6ने योजना बता है नमे ना प्रियांका खड़गे योजना ಏಕೈಕ ಮಂತ್ರಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿ ಅದರಂತೆ ನಡೆಯುವ ಅದನ್ನ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ಯಾರ್ಯಾರು ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು 48% ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪ್ರಚಾರ ಆಯಿತು, ಅವೆಲ್ಲವನ್ನ ತನಿಖೆ ಆಗಬೇಕು. ಜನರಿಗೆ ಸೇರ್ತಕ್ಕಂತ ಸರ್ಕಾರದ ಖಜಾನೆಯ ದುಡ್ಡು
ಜನರಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂತ ಹಣ ನೇರವಾಗಿ ಜನರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆದರೂ ಮುಟ್ಟಬೇಕು, ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ಅದನ್ನ ತನಿಖೆ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳತಕ್ಕಂತ ಸರ್ಕಾರದ ಹಣ ಆಗಲಿ, ಸರ್ಕಾರದ ನೇಮಕತಿ ಆಗಲಿ, ಸರ್ಕಾರದ ಯಾವುದೇ ಯೋಜನೆಗಳು ಬಡವರಿಗೆ ಮುಟ್ಟಬೇಕಂತಕ್ಕಂತ ಘನ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಇನ್ನೊಂದು 6ನೇ ಯೋಜನೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಅವರು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಅವರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಹೊರತುಪಡಿಸಿ ತಾವು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತ ತಂದಿರತಕ್ಕಂತ ಯೋಜನೆ ತಂದಿರಲಿಲ್ಲ. ನಿಮಗೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟೇಷನ್ ಒಂದು ನೀಲಿ ನಕ್ಷೆಯನ್ನ ತಯಾರು ಮಾಡಿ ಲಾಂಚ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಒಂದೇ ತಿಂಗಳು ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಇದ್ರು ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗ ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆಯನ್ನ ನಾವು ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಪ್ರತಿದಿನ ಅದರಲ್ಲಿ 7 ಲಕ್ಷ ಜನ ಮಹಿಳೆಯರಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ 1.5 ಲಕ್ಷ ಮಹಿಳೆಯರು ಪ್ರತಿದಿನ ಸಾರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಬಸ್ ಹೆಚ್ಚಿ ಮಾಡ್ತಾರಂತ ನೋಡಿ. ಬಸ್ ಎಲ್ಲ ಹೊಸ ಬಸ್ಗಳಿಗಾಗಲೇ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಆಗ್ಲೇ KKRDBಯಿಂದ ಇನ್ನ 28 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಸಾಕಷ್ಟು ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಿಮ್ಮ ರಿಪೋರ್ಟ್ NKSRTC ಅಧ್ಯಕ್ಷರ ಜೊತೆ ನೀವು GIS ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಇದೆ, ರೂಟ್ ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಇದೆ, ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಲಾಜಿಕಲ್ ಆಗಿ ಇರೋ ಬಸ್ಗಳನ್ನ ರೇಷನಲೈಸ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಇನ್ನ ಎಷ್ಟು ಬೇಕು ಬಸ್ಗಳು ಅಧಿಕವಾಗಿ ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ಬೇಡಿಕೆ ಫೈನಾನ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮುಂದೆ ವೈಜ್ಞಾನಿಕ ರೀತಿಯಾಗಿ ತಗೊಂಡು ಬನ್ನಿ ಅಂತ ಕೂಡ ನಾನು ಇವತ್ತಾಗಲೇ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೆ. ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸಂಪರ್ಕ ಇಲ್ಲ, ರೂಟ್ ಚೇಂಜ್ ಇರಬೇಕು, ಕಳೆದ 10 ವರ್ಷದಿಂದ ಶೆಡ್ಯೂಲ್ ಚೇಂಜ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಕೂಡ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಶೆಡ್ಯೂಲ್ ಕೂಡ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅನಾನುಕೂಲ ಆಗಬಾರದು, ಯಾರು ದುಡಿಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಯಾರು ಈ ಸಾರಿಗೆಯನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ದುಡಿಲಿಕ್ಕೆ, ಅವ್ರಿಗೆ ಅನಾನುಕೂಲ ಆಗಬಾರ್ದು, ಆದ್ಯತೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಮಾಡಿ ಅಂತ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಿರ್ದೇಶನವನ್ನು ನಾನು ನೀಡಿದ್ದೀನಿ. ಇದರಿಂದ ಆರ್ಥಿಕ ಶಕ್ತಿ ಬರುತ್ತೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ. ಒಂದು 4-5 ಕಡೆ ಹೋಗೋದು ಬರೋದು ಮಾಡಿದ್ರೆ ಜಾಗೃತರಾಗ್ತಾರೆ. BJP ಅವರಿಗೆ ಮಹಿಳೆಯರು ಜಾಗೃತರಾಗಬಾರ್ದು ಅಂತ ಇದೆ. 7 ಲಕ್ಷ ಜನ ಇನ್ನ ಇದು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ, ಅವರು ಮನೆ ಹೊರಗಡೆ ಬರಲೇಬಾರದು ಅಂತ BJP ಅವರು ಅದಕ್ಕೆ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರ್ಕಾರ ಅಂತೇಳಿ ತಾವು ಹೇಳಿದ್ರು, ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬಂದು 1 ತಿಂಗಳು ಆಗಿಲ್ಲ, ಈಗ 45% ಸರ್ಕಾರ ಅಂತೇಳಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿ ಯಾಕೆ ಈ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಏನೇನು ರಿಪೋರ್ಟ್ ಬಂತು, ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಟೆಂಡರ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ತರಾತುರಿನಲ್ಲಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಗಳಿಗೆ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ, ನಂದೇ ಇಲಾಖೆನಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನ ಕೊಡೋದ್ಬಿಟ್ಟು